नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण प्राचीन भारताचा पुढचा एक महत्त्वपूर्ण टॉपिक आणलाय, त्याचं नाव आहे गुप्त कालखंड. तो गुप्त वंश किंवा गुप्त कालखंड आहे बघा, यावर कोणकोणते क्वेश्चन विचारू शकतात किंवा यूपीएससीने किंवा एमपीएससीने जेवढे जेवढे क्वेश्चन विचारले बघा, ते सर्व क्वेश्चन आपण या व्हिडिओमध्ये आणले, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त गुप्त कालखंडावर काय होईल क्वेश्चन सिरीज सोडवता येईल किंवा क्वेश्चनचा सराव होईल, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण गुप्त कालखंडाबद्दल थोडीफार माहिती पाहू. तो गुप्त कालखंड बघा, यांच्या सरासरी कालावधी म्हटलं जातं किंवा कालखंड 275 ते 500 दरम्यान आहे. काही पुस्तकामध्ये 300 ते 467 आसपास देतील, पण ती आकडेवारी खरी कोणाचीच नाही आहे, कारण अंदाजित आकडेवारी धरलेली आहे. कारण बघा, 467 नंतर विविध शासक झालेले लहान गुप्त कालखंडातील असे 7-8 शासक झाले, त्यांचा कालावधी 500 पर्यंत गेलेला नाही. ओके, म्हणजे त्याची फिक्स असे काही आकडेवारी सापडत नाही, पण एक सरासरी अंदाजित धरली जाते 275 ते 500 दरम्यान. ओके, तो गुप्त कालखंड खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण मौर्यनंतर एक मोठं साम्राज्य जे कोणतं होतं ते गुप्त कालखंड होतं. ओके, गुप्त कालखंडावर पण तर काय झालं, अनेक लहान लहान राज्य निर्माण झाली, त्याच्यामुळे गुप्त कालखंडावर परिषद क्वेश्चन येणं हे खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण यावर आयोगानेसुद्धा अधिक क्वेश्चन विचारले. तर वेळ न दाखवता आपण व्हिडिओला सुरू करू. पहिला क्वेश्चन पहा, कोणत्या गुप्त शासकाने प्रथम सोने नाणे चालवले? लिच्छवीचे राजकुमारी कुमारदेवीशी विवाह केला, तसेच काही नाणे कुमारदेवीच्या नावाने चालवली. आता क्वेश्चनमध्येच बघा, दोन क्वेश्चन तयार होतात, एक म्हणजे प्रथम सोने नाणे कोणी चालवली, आणि दुसरं म्हणजे कोणतं, जे लिच्छवीची राजकुमारी होती बघा कुमारदेवी, हिच्याशी कुणी विवाह केला व त्याच्या नावाने तिच्या नावाने नाणेसुद्धा चालवली होती. ओके, हे दोन क्वेश्चन तयार होते, त्याच्यामुळं परीक्षेत जरी विचारलं की प्रथम नाणं कोणी चालवले, सोन्याचं नाणं कोणी चालवलं, तर हे लक्षात ठेवा. तर आपण पर्याय बघू, पहिले श्रीगुप्त, दुसरं समुद्रगुप्त, तिसरं चंद्रगुप्त प्रथम, चौथं आहे रामगुप्त. तर पर्यायमध्ये बघा, याचं उत्तर आहे चंद्रगुप्त प्रथम. त्या चंद्रगुप्त प्रथमलाच काय वास्तविक म्हणतो ना गुप्त शासकाचा संस्थापकसुद्धा मानलं जातं, किंवा याच्या काळामध्ये साम्राज्य विस्तार झालेला आहे, कारण याच्या श्रीगुप्तांनी खूप प्रयत्न केले होते, पण एवढं काही स्टेबल झालं नव्हतं. पण चंद्रगुप्त प्रथमच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर राज्यविस्तार सुद्धा झाला, आणि हा खूप महत्त्वपूर्ण शासक होता. बघा, आपण ती सर्व माहिती पुढे पाहणार आहे. ओके, तर समुद्रगुप्त चंद्रगुप्त प्रथमनी काय केलं, प्रथम सोने नाणे चालवली, लिच्छवीची राजकुमारी बघा कुमारदेवीशी विवाह केला, तसेच काही नाण्यावर जे काही नाणे आहेत ते कुमारदेवीच्या नावाने चालवली. त्यानंतर पुढं पाहू, दुसरा क्वेश्चन बघा, व्ही एस स्मिथ इतिहासकार आहे बघा, यांनी कोणाला भारताचा नेपोलियन म्हटलेलं आहे? पुन्हा एकदा ऐका, व्ही एस स्मिथ इतिहासकार आहे बघा, त्यांनी कोणाला भारताचा नेपोलियन म्हटलेलं आहे? याच्यावर आयोगाने एकदा क्वेश्चन विचारला होता 2018 सबपर्यायमध्ये विचारलं होतं की भारताचा नेपोलियन याला म्हटलेलं आहे. ओके, तर हा क्वेश्चन पुन्हा डबल होण्याची शक्यता आहे. तर बघा, पर्याय बघा, पहिलं समुद्रगुप्त, दुसरं चंद्रगुप्त प्रथम, तिसरं चंद्रगुप्त द्वितीय, चौथा आहे कुमार गुप्त. तो लक्षात ठेवा, याचं जे उत्तर मित्रांनो ते आहे समुद्रगुप्त, एक नंबरचं. समुद्रगुप्तालाच काय भारतीय नेपोलियन म्हटलं जातं, कारण यांनी जेवढे जेवढे स्वाऱ्या केल्या किंवा साम्राज्य विस्तार केला, खूप याच्या काळामध्ये सर्वात जास्त साम्राज्य विस्तार झाला असं म्हटलं जातं, किंवा जेवढे जेवढे युद्ध केले बघा, ते सर्व युद्ध हा जिंकत होता. त्याच्यामुळं जे व्ही एस स्मिथ आहे यांनी भारताचा नेपोलियन समुद्रगुप्ताला म्हटलेले आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन पहा, तिसरा, कोणत्या गुप्त शासकाने स्वतःच्या भावाला जे रामगुप्त आहे बघा याची हत्या करून ते राज्य मिळवले, त्याच्या भावाची विधवा पत्नी बघा ध्रुवादेवी हिच्याशी त्याने काय केलता, विवाह केलता. ओके, पुन्हा एकदा ऐका, कोणत्या गुप्त शासकाने स्वतःच्या भावाचा किंवा रामगुप्ताची हत्या केली होती, राज्य मिळवले, व जी भावाची विधवा पत्नी होती बघा हिच्याशी ध्रुवादेवी नाव होतं तिच्याशी त्याने विवाह केलता. तर परे बघा, पहिले चंद्रगुप्त प्रथम, दुसरे चंद्रगुप्त द्वितीय, तिसरं कुमारगुप्त, आणि चौथं आहे कुमारगुप्त तृतीय. याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे चंद्रगुप्त द्वितीय, दोन नंबरचं. याचा जो कालखंड आहे इसवी सन 380 ते 412 दरम्यान आहे. ते यांनी काय केलं होतं, जे रामगुप्त आहे बघा भाऊ त्याची हत्या केली होती, आणि त्याचं राज्य घेतलं होतं, नंतर जी जी पत्नी होती बघा ध्रुवादेवी, विधवा पत्नी म्हटलं जातं हत्या केल्यानंतर, तर त्याच्याशी त्यांनी विवाह केला होता, हे लक्षात ठेवा. त्यानंतर चौथा क्वेश्चन बघा, कोणत्या गुप्त शासकाच्या काळात नवरत्न होते? क्वेश्चन पुन्हा एकदा का, कोणत्या गुप्त शासकाच्या काळात नवरत्न होते? जसे की आता त्यांची नवरत्नाची नावे बघा, अमरसिंह, धन्वंतरी, हरिशेन, कालिदास, कक्षपनक, शंकू, नंतर वराहमीर, वरुरुची आणि वेताळभट. तर हे नाव खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण याच्यावर जास्तीत जास्त क्वेश्चन तयार होण्याची शक्यता आहे. तर हे नवरत्न कोणत्या गुप्त शासकाच्या काळात होते? पर्याय बघा, पहिलं समुद्रगुप्त, दुसरं स्कंदगुप्त, तिसरं चंद्रगुप्त द्वितीय, आणि चौथं आहे कुमारगुप्त. त्याचं जे उत्तर मित्रांनो ते आहे चंद्रगुप्त द्वितीय. ओके, हे तीन नंबरचं. तर चंद्रगुप्तच्या काळामध्ये नवरत्न होते, त्यांचे नाव होते अमरसिंह, धन्वंतरी, हरिशेन, कालदास, कक्षनभक, शंकू आणि वरायमेर, वरुची आणि वेताळभट. ओके, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा, कोणाच्या काळात चिनी यात्री फायन भारतात आला होता? त्याने
सॉरी ज्याने त्यावेळी गुप्तवंशाचे राज्याचे वर्णन कसं केलं होतं बघा, मध्य देश म्हणून केले होते. मध्य देश ब्राह्मण देश आहे जिथे लोक सुखी आणि संपन्न आहेत. इथे मृत्यूदंड दिला जात नाही, फक्त आर्थिक दंड दिला जातो. जर एखाद्याने सारखे सारखे जर राजयुद्ध करत असेल तर त्याला उजवा हात काढण्याची प्रथा होती, त्याचा उजवा हात काढण्याची प्रथा होती. मध्यदेश कोणत्याही जीवाची किंवा प्राण्याची हत्या करत नाही, तसेच ते मांस मदिरा कांदा आणि लसूण वापरत नाही असे केले होते. बघा याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत प्रश्नामध्ये, एक म्हणजे चिनी यात्री फयान कोणाच्या काळामध्ये आला होता आणि हे एक क्वेश्चन झाला, आणि दुसरं एक क्वेश्चन कसा म्हणतो की कोणी गुप्तवंश बघा याचं वर्णन असे प्रकार केलं की ते ब्राह्मण देश आहे किंवा लोकसुखी संपन्न आहे, तिथे मदिरा वगैरे याचं कांदा लसूण याचा वापर जेवणामध्ये करीत नाही आणि तिथं मृत्यूदंडाची प्रथा नव्हती जर काही शिक्षा असेल तर, पण सारखं सारखं जर राजद्रोह करत असेल एखादा व्यक्ती तर त्याचा उजवा हात काढण्याची प्रथा तिथं होती, म्हणजे पूर्ण मृत्यूदंड नव्हता. हे कोणाच्या काळात आहे किंवा चिनी यात्री फयांनी कोणाच्या काळातलं वर्णन केलेलं आहे असं विचारलं आहे. ओके, तर पर्याय बघा, पहिलं चंद्रगुप्त द्वितीय, दुसरं समुद्रगुप्त, तिसरं कुमारगुप्त प्रथम आणि चौथं आहे स्कंदगुप्त. ओके, चंद्रगुप्त द्वितीयच्या काळामध्ये हा फयान भारतात आला होता. ओके, तर त्यांनी जे मध्य देश आहे किंवा त्यालाच गुप्तवंशसुद्धा म्हटलं जातं याचं वर्णन त्यांनी त्यावेळी केलं होतं. तर लक्षात ठेवा, कोणाच्या काळात जर चिनी यात्री फयान आला तर चंद्रगुप्तच्या काळात होता, आणि जर हे वर्णन कोणी केलं आहे असं विचारलं किंवा हे वर्णन गुप्त कालखंडात किंवा असं म्हणू आपण क्वेश्चनमध्ये की वर असं झेंटेन देतील खाली कोण कोणत्या चिनी यात्रेने असं वर्णन केलं आहे असं क्वेश्चन विचारतील, तर लक्ष आहे यांनी फयान यांनी केलं होतं. हिनयान फयान अशा प्रकारचे विविध चिनी यात्री काय होते भारतात आली होती, आणि गुप्त कालखंडाच्या टायमाला दोन व्यक्ती आल्या होत्या चिनी यात्री, त्याच्यापैकी एक म्हणजे फयान हा होता, हे लक्षात ठेवा. त्यानंतर सहावा क्वेश्चन बघा, खालीपैकी कोणाच्या काळात नालंदा विश्वविद्यालय निर्माण झाले. पर्याय बघा, पहिलं चंद्रगुप्त प्रथम, दुसरं चंद्रगुप्त द्वितीय, तिसरं एक कुमारगुप्त प्रथम, चौथं एक कुमारगुप्त द्वितीय. तर कोणाच्या काळामध्ये नालंदा विश्वविद्यालय निर्माण झालं, तर कोणाच्या कुमारगुप्त प्रथमच्या काळामध्ये निर्माण झाली, त्याचा कालखंड होता 412 ते 454 दरम्यान होता, हे लक्षात ठेवा. त्यानंतर सातवा क्वेश्चन बघा, गुप्त साम्राज्याचा सर्वात मोठा अधिकारी कोणत्या नावाने ओळखला जात होता, याच्यावर क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे बरं का मित्रांनो, तर त्याच्यामुळे हा क्वेश्चन लक्षात नक्की ठेवा. पुन्हा एकदा किंवा गुप्त साम्राज्याचा सर्वात मोठा अधिकारी कोणत्या नावाने ओळखला जात असे. पर्याय बघा, आता पहिलं महाबलाधिकृत, दुसरं कुमारमात्य, चौथं महाप्रतिहार, चौथं अग्रहारिक. तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे कुमारमात्य, दोन नंबरचं. कुमारमात्य का होता, हा गुप्त साम्राज्याचा जेवढं होतं बघा त्याच्यात सर्वोच्च अधिकारी होता आणि सर्वात मोठा अधिकारी होता. ओके, याच्या अंडर सर्व अधिकारी काम करीत होते. त्यानंतर आठवा क्वेश्चन बघा, गुप्तवंश प्रशासनात अग्रहारिक या अधिकाऱ्याचे काय काम होते. बघा पुन्हा एकदा घ्या, गुप्त वंश होते बघा किंवा डायनेस्टी होती, त्याच्या प्रशासनात अग्रहारिक या अधिकाऱ्याचे काय काय काम होते. ओके, पर्याय बघा, पहिलं दान विभाग अधिकारी होता, दुसरं राजकोष अधिकारी, तिसरं सेनापती, चौथं लेखा विभाग अधिकारी. तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे दान विभाग प्रधान किंवा दान विभाग अधिकारी सुद्धा म्हणतो आपण त्याला, एक नंबरचा. ओके, त्यानंतर नवा क्वेश्चन बघा, गुप्त कालखंडात जमिनीच्या उत्पन्नाच्या किती टक्के भागावर राज्याचे स्वामित्व होते, त्याला करसुद्धा म्हणतो, त्याला ते काय म्हणत होते, भाग म्हणत होते. आता बघा याच्यामध्ये दोन क्वेश्चन तयार होतात, एक म्हणजे गुप्त कालखंडात जे वंश होते बघा हे किती टक्के भाग घेत होते. ओके, जमिनीचा किती टक्के भाग हा राज्यस्व किंवा राज्याचे उत्पन्न म्हणत होते आणि त्या जमिनीच्या भागाला काय म्हणत होते, हा एक क्वेश्चन तयार होण्याची शक्यता आहे. जमिनीच्या भागाला काय म्हणत होते, भाग म्हणत होते. भाग बरं का, लक्षात ठेवा, भाग शब्द नाही तर हा कराचा एक भाग नावे, कराचं एक प्रकारचं नावे, जसं आपल्याकडे GST त्या टायमाला त्यांच्यावेळी भाग हे नाव होतं. ओके, आता पर्याय बघू आपण. पहिले बघा 1/3, दुसरं 1/4, तिसरं 1/5 आणि चौथा 1/7. जमिनीचा किती टक्के महसूल त्यांना देत होते, 1/6, म्हणजे 17 ते 16% दरम्यान हा भाग त्यावेळी होता, टॅक्स म्हणा त्याला. त्यानंतर दहावा क्वेश्चन बघा, खालीपैकी कोणती नाटके ही कालिदासने लिहिली. आता बघा याच्यामध्ये क्वेश्चन लक्षात ठेवा, कालिदास कोणकोणती नाटके लिहिली असं विचारतील, तर लक्षात ठेवा याच्यामध्ये पर्याय बघा, पहिलं मालविका अग्रिमित्रम, दुसरं विक्रमवर्षीय, तिसरं देवीचंद्रगुप्तम आणि अभिनन शंकुंतलम. तर यापैकी कोणती नाटकं कालिदासने लिहिलेली नाही विचारलं आहे आपल्याला, लिहिलेली असं विचारलं का नाही, तर कोणतं नाटक लिहिलं नाही, एक मिनटं, तर कोणती नाटकं कालिदासने लिहिली नाही, तर कोणतं लिहिलं नाही, देवीचंद्रगुप्तम, हां हे 3 नंबर, सॉरी हे देवीचंद्रगुप्तम आहे बघा, हे चंद्रगुप्तम कोणी लिहिलं आहे, विशाखादत्तने लिहिले, तर विशाखादत्तने पुन्हा कोणती दोन तुम्ही विचारते ना आपल्याला,
तर कोणकोणते दिले आहेत? देवी चंद्रगुप्तम आणि मुद्राक्ष. पुन्हा एकदा क्वेश्चन आहे का? दावा, खालीपैकी कोणती नाटके ही कालिदासने लिहिली आहेत? तर कालिदासने लिहिली नाही, विचारा ते कोणते लिहिले नाही, देवी चंद्रगुप्तम. आणि जर कोणतं लिहिलं विचारलं तर मालविका अग्निमित्रम, विक्रमोर्षीय आणि अभिनयन शक्कुतलम ही नाटके कोण लिहिली? कालिदासने लिहिली. जे तीन नंबरचा पर्याय बघा, देवी चंद्रगुप्तम आणि दुसरं एक पुस्तक आहे ते म्हणजे मुद्रा राक्षस, हे कोण लिहिले? विशाखादत्तनी लिहिले, हे लक्षात ठेवा. ओके, समजला अशी अपेक्षा करतो. त्यानंतर 11 क्वेश्चन बघा, आर्यभट्ट भारतीय प्रसिद्ध गणिती आणि ज्योतिषी बघा हा कोणाच्या काळात होता ज्याने पृथ्वी गोल आहे, स्वतःभोवतीसुद्धा फिरते, स्वतःभोवती फिरण्यामुळे काय होतं, अनेक ग्रहणे निर्माण होतात जे चंद्रग्रहण सूर्यग्रहण म्हणतो, आणि त्यांनी शून्याचा शोधसुद्धा लावला होता. म्हणजे आर्यभट्ट बघा, आपण बघतो की आर्यभट्टनी शून्याचा शोध लावला, हा प्रसिद्ध गणित आणि ज्योतिषीसुद्धा होता. ओके, यांनी बरेच भाकीत केले होते, ते आज पण खरे आहेत की त्यापैकी म्हणजे पृथ्वी गोल आहे, स्वतःभोवती फिरते, ज्याच्यामुळे ग्रहणे निर्माण होतात. तर कोणाच्या काळामध्ये होता हा क्वेश्चन? आता गुप्त कालखंडाचे प्रश्न असल्यामुळे तुम्हाला लगेच उत्तर सांगितलं, याचं जे उत्तर आहे ते काय? गुप्त वंश. त्यानंतर 11 क्वेश्चन बघा, हा वराह मीर आहे बघा, जे चंद्रगुप्त द्वितीयचे जे नवरत्न होते बघा, ते पुन्हा विचारतील चंद्रगुप्तचा कार्यकाळ किती? 380 ते 412 याच्या दरम्यान चंद्रगुप्त द्वितीयचा कालखंड आहे बघा. त्याच्याकडं काय होते? नवरत्न होते बघा, त्यापैकी एक म्हणजे वराह मीर, हा काय होता? गुप्त वंशाचा ज्योतिषी होता. तर याच्याबद्दल क्वेश्चन विचारला आहे, वराह मीर यांनी कोणते ग्रंथ लिहिली? ओके, जसं कालिदासने लिहिली, विशाखादत्तनी लिहिले, हे विचारले तर आपण पाहिले विशाखादत्तनी कोणते लिहिले? देवी चंद्रगुप्तम एक आणि दुसरं म्हणजे मुद्रा राक्षस. तसं वराहमिहिरने कोणकोणते ग्रंथ लिहिले विचारले आपल्याला? पर्याय बघा, पंचसिद्धांतिका, दुसरं व्रतसंहिता, तिसरं वहत जातक, चौथं लघु जातक. तर पर्याय बघा, फक्त अ बरोबर फक्त आणि फक्त अ आणि ब बरोबर फक्त अभक आणि वरील सर्व लिहिले. तर याचं जे उत्तर मित्रांनो ते 12 एक मिनिट, तर याचे जे वरील सर्व आहेत हे लक्षात ठेवा. म्हणजे चारही वरामीरने केलेत पुस्तकं लिहिलेली आहेत. मग कोणकोणते लिहिलेली आहेत? त्याच्यामध्ये पंचसिद्धांतिका लिहिले, त्यानंतर दुसरं म्हणजे वृहसंहिता लिहिले, वृहत जातक लिहिले, चौथं म्हणजे लघु जातक लिहिले. त्यानंतर 13 क्वेश्चन बघा, आता हा UPSC प्रिलिम 2006 क्वेश्चन विचारला बघा, आता आयोगाने विचारलेले क्वेश्चन पाहतोय आपण. तर बघा 13, अहलाबादचा स्तंभालेख आहे बघा, खालीपैकी कोणाशी संबंधित आहे? UPSC 2006 क्वेश्चन विचारलाय. तर पर्याय बघा, पहिलं महापद्मानंद, दुसरं चंद्रगुप्त मौर्य, तिसरं अशोक आणि चौथं आहे समुद्रगुप्त. तर तुम्हाला सर्वांना कळतं की आपण जे क्वेश्चन सिरीज पाहतो ते गुप्तशी असल्यामुळं समुद्रगुप्तने लिहिले असं धरून चला. ओके, ते पुन्हा एकदा ऐका, अलाबाचा स्तंभालेख आहे, कोण लिहिलं आहे की कोणाशी संबंधित आहे? हा समुद्रगुप्तशी संबंधित आहे. त्यानंतर UPSC प्रिलिम 2010 क्वेश्चन विचारलं आहे बघा, प्राचीन भारतामध्ये गुप्त काळाशी संबंधित गुफा चित्रकारीकरिता म्हणजे काय होतं? गुफा होत्या बघा, त्याच्यामुळे ते विविध चित्राकृती काढित होते. ओके, तर गुप्त काळाशी दोन संबंधित चित्ररेखा आहे बघा उपलब्ध आहेत. एक म्हणजे अजिंठाची गुफा, त्याच्यामध्ये जे बुद्धाच्या वगैरे मूर्ती आहे बघा ते, नंतर दुसरी म्हणजे कोणत्या ठिकाणी चित्रांकन केले असं विचारलं आहे क्वेश्चन आपल्याला. हा UPSC हिंदीचा आपण मराठीमध्ये ट्रान्सलेट केला आहे. तर पर्याय बघा, पहिलं बाघ गुफा, दुसरं एलोरो गुफा, तिसरं लोमस ऋषिगुफा, चौथं आहे नाशिक गुफा. ओके, त्याचं जे उत्तर मित्रांनो ते आहे बाघ गुफा. तर पहिलं कोणतं होतं जे गुप्त काळाशी संबंधित चित्रकारिता म्हणजे चित्र वगैरे आकृत्या काढल्यात, मूर्त्या वगैरे काढल्यात? तर पहिलं अजिंठा आहे बघा, त्यानंतर दुसरं म्हणजे बाघची गुफा. त्यानंतर 15 क्वेश्चन बघा, खाली विधाने पहा व योग्य पर्याय निवडा. म्हणजे विधान दोन दिले, त्यापैकी योग्य कोणते विचारले आपल्याला? तर बघा विधान पहिलं बघा, पहिलं म्हणजे नालंदा गुप्तकालीन बौद्ध शिक्षाचे महान केंद्र होते. ओके, दुसरं म्हणजे हेनसांगने नालंदामध्ये शिक्षण घेतले होते. आता नालंदा कोण निर्माण केलं? तर कुमारगुप्ताने केलं होतं. याचा कालखंड आहे 412 ते 400 दरम्यान आहे. पुन्हा एकदा ऐका, कुमारगुप्ताचा कालखंड हा 412 ते 454 दरम्यान होता. ओके, यांनी काय केलं होतं? जे नालंदा बघा विश्वविद्यालय याची स्थापना केली होती. याच्यामध्ये काय होतं? आता पर्याय बघा, विधान पुन्हा एकदा ऐका, पहिलं म्हणजे नालंदा गुप्तकालीन बौद्ध शिक्षाचे महान केंद्र होते, दुसरं म्हणजे हिंसांगने नालंदामध्ये शिक्षण घेतले होते. पर्याय हे काय होते? दोन्ही बरोबर आहे. ओके, तर जे हिंसांग आला होता बघा, फायन हिंसांग, तर हे दोन्ही काय म्हणतात, हिंसांगने येथे नालंदा येथे शिक्षण घेतले होते. म्हणजे जे तीन नंबरचा पर्याय बघा, दोन्ही बरोबर आहे. त्यानंतर 16 क्वेश्चन बघा, पुढीलपैकी कोणत्या गुप्त राजाने महेंद्रादित्य ही पदवी घेतली होती? पुन्हा एकदा क्वेश्चन आहे का, पुढीलपैकी कोणत्या राजाने महेंद्रादित्य ही पदवी घेतली होती? हा राज्यसेवा पूर्व 2018 क्वेश्चन विचारला होता. तर पर्याय बघा, पहिलं म्हणजे चंद्रगुप्त द्वितीय, दुसरं समुद्रगुप्त, तिसरं कुमारगुप्त, चौथं आहे स्कंदगुप्त.
हे चारही शासक खूप महत्त्वपूर्ण आहे बघा. याच्यावर जास्तीत जास्त क्वेश्चन या चारही शासकावर विचारले जातात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ते आहे कुमार गुप्त. तर कुमार गुप्ताने काय केलं होतं, स्वतःला महेंद्रादित्य ही पदवी घेतली होती. ओके, हे चार जे चार शासक सांगितले बघा, चंद्रगुप्त प्रथम, चंद्रगुप्त द्वितीय, नंतर समुद्रगुप्त, कुमारगुप्त आणि स्कंदगुप्त, याच्याबद्दलचे माहिती नक्की अभ्यासून जा. तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला नसेल आपला बघा प्राचीन भारताचा इतिहास, त्यामध्ये ह्या चारही शासकावर आपण परिपूर्ण माहिती घेतलेली, तो नक्की पहा. त्यानंतर 17 क्वेश्चन बघा, खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा, म्हणजे काही माहिती दिलेली आहे बघा त्यावरून कोणती व्यक्ती ती ओळखा, हा क्वेश्चन विचारला होता राज्यसभा प्रिलिम 2018 तर बघा मी तुम्हाला सांगितलं की भारताचं नेपोलियन बघा विन्सेंट स्मिथ यांनी प्रशंसा केली होती बघा. ओके, हा इथं आहे बघा. तर हा क्वेश्चन बघा हा डबल झाला, वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे क्वेश्चन विचारतात बघा ते, एकाच व्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीने क्वेश्चन विचारतात. तर बघा आपण याचं उत्तर नंतर पाहू, क्वेश्चन विधान पाहू. पहिलं म्हणजे विशाल साम्राज्याचा संस्थापक होता, दुसरं म्हणजे सुसंस्कृत विद्वान आणि हा कवी होता, त्यानंतर तिसरं बघा प्रसिद्ध कवी हरिसेन हा त्याचा राजकवी होता, बौद्ध पंडित त्याच्या दरबारी होता, ड म्हणजे भारतीय नेपोलियन अशी विन्सेंट स्मिथने त्याची प्रशंसा केली. तर पर्याय पहिला हरिसेन, दुसरं कनिष्क, तिसरं समुद्रगुप्त, चौथं आहे चंद्रगुप्त द्वितीय. तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे समुद्रगुप्त. तर समुद्रगुप्त बघा हा विशाल साम्राज्याचा संस्थापक होता, सुसंस्कृत विद्वान आणि हा कवी होता, प्रसिद्ध कवी हरिसेन आहे बघा त्याच्या दरबारी होता, नवरत्न तुम्हाला माहिती चंद्रगुप्तच्या चंद्रगुप्त द्वितीयच्या दरबारी होते, पण जो हरिसेन राजकवी होता बघा किंवा बौद्ध पंडित तर ते समुद्रगुप्ताच्या कालखंडे होते. आणि जे विन्सेंट स्मिथ आहे बघा यांनी त्याची तुलना भारतीय नेपोलियन म्हणून अशी केली, कारण जेवढे जेवढे लढाई खेळाय बघा हे सर्व लढाई हा जिंकलेला आहे. ओके, म्हणून याला काय म्हटलं आहे भारताचा नेपोलियन म्हटलं आहे. जर क्वेश्चन आला की भारतीय नेपोलियन कोणाला म्हणतो ना आपण, कोणाशी भारतीय नेपोलियनची तुलना कोणाशी केली किंवा भारतीय नेपोलियन कोणाला म्हटलेलं आहे, तर हे समुद्रगुप्त याला म्हटलेलं आहे. ओके, तर अशा प्रकारे आपण जे 17 क्वेश्चन पाहिले बघा ते खूप महत्त्वपूर्ण आहे गुप्त कालखंडाशी बघा. तर हे क्वेश्चन तुम्हाला कसे वाटले नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना चॅनलबद्दल सजेस्ट करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.